रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड येथील स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्राप्त झाली। वाकड पोलिसांनी छापा टाकला असता प्रदीप उर्फ जानवी शंकर जाधव, तृतीयपंथी प्रशांत रामचंद्र सोनवणे आणि सचिन रतन केदारी यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी, पाहूयात। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एक तृतीयपंथी तसेच दोन पुरुषांना अनैतिक वाहतूक विभागाच्या पथकांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती वाकड पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।